आपल्या सर्जराजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळ्याचा सण हा श्रावण अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो। या दिवसाला पिटोरी अमावस्या असं देखील म्हणतात। पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो। या दिवशी बैलांचं कौतुक केलं जातं। मखमालाबाद गावातील शेतकऱ्यांनी बैलांना स्वच्छ अंघोळ घालत या बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिनांनी सजवले, तर बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकवलेल्या त्यांच्या पाठीवर विविध नक्षीकाम केलं। या सर्वांवर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या, घुंगराच्या माळा, नवी बेसन, नवा कासरा, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे घातले। त्यानंतर शेतकऱ्यांनी आपली बैल आणि घोडे यांना मखमालाबाद गावातील स्टँड पासून तर राम मंदिरापर्यंत ढोल ताशाच्या गजरात या बैलांची सवाद्य अशी मिरवणूक काढली। यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या या सर्जराजाची पूजा करून गोड अशा पुरणपोळीचा नैवेद्यही खाऊ घातलाय। म्हसरूळ पोलीस स्टेशन यांच्यातर्फे पोलीस बंदोबस्त देखील यावेळी तैनात करण्यात आला होता। पोळा सण पाहण्यासाठी मखमालाबाद गावातील सर्वच नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती। 2 वर्षाच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा आपल्या सर्जराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत मखमालाबाद वासियांनी डीजेच्या तालावर ठेका धरत अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात हा बैल पोळा साजरा केलाय। यावेळी मखमालाबाद गावातील शेतकऱ्यांनी स्टार 24 फास्ट न्यूज या वृत्तवाहिनीला गावातील बैल पोळा सणाबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या। मखमालाबादच्या परंपरेनुसार आज हा जसं शेतीला कष्टाशिवाय आणि मातीला बैलाशिवाय पर्याय नाही, तोच आज या मखमालाबादच्या शेतकऱ्यांचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय। गेली 2-2.5 वर्षापासून कोरोनाच्या काळात हा सण साजरा करता आला नाही, परंतु आज या वर्षी सर्व मखमालाबादच्या शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला। मोतीरामा आप्पा पिंगळे असतील, आकाश भगवान काकड असेल, तसेच मखमालाबाद मधील सर्व भाऊराव निकम असेल, मखमालाबाद मधील सर्व शेतकरी मोठ्या उत्साहाने बैल या मखमालाबादच्या परंपरेनुसार राम मंदिरापाशी घेऊन येतात, बैलाला सलामी देतात। तसंच या बैलाचं आज पूजन होतं, या बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। या उत्साहानिमित्त मी मखमालाबाद मधील सर्व शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देतो, धन्यवाद। मी मोतीराम पिंगळे, मखमालाबाद। आज ही आपली वर्षानुवर्षाची परंपरा आहे बैल पोळ्याची। बैल आता शेती अशी झाली की सगळं आधुनिक युगाकडे गेली आहे, ट्रॅक्टर वगैरे सगळे झाले। बैल हा शेतकऱ्याचा आत्मा आहे, बैल हा शेतकऱ्याचा आत्मा आहे। तर शेतकऱ्याला बैलाला तो लहानपणापासून गायीला दूध पाजून त्याला असं पोळ्याच्या दिवसासाठी खाणं पिणं घालून, दाळ घालून, तूप घालून, खारी खोबरं घालून पोळ्याच्या एका दिवसासाठी तो एवढे सर्व मेहनत घेतो, त्यामुळे शेतकऱ्याचा एक मान येतो। शेतकऱ्याला बैल हा असा एक एकदम त्यांच्या घरातला एकदम म्हणजे दैवत आहे, किंवा आईवडील आहे। जसं आपण आपल्या मुलांना सांभाळतो तसा बैल आम्हाला स्वतः शेतकऱ्यांना किंवा जे काही इतर नागरिक आहे त्यांचा सर्वांचा बैल हा दैवत आहे। पण तुमचे सिटीतले लोक काय करता, बैल हा शेतकरी आहे, शेतकऱ्याला एकदम काहीतरी झिरो किंमत देऊन, पण आज शेतकरी वाचला, बैल वाचला, शेतकरी वाचला, शेतकरी वाचला तर पब्लिक वाचल, एवढं बोलतो। मखमालाबाद परिसरामध्ये बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी समस्त ग्रामस्थांनी मारुती मंदिर परिसरामध्ये हजेरी लावून या बैलांची सलामी तसंच मिरवणुकीचा आनंद घेतलाय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।